दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। परभणी जिल्ह्यातील मानवत येथील शिवाजीनगर भागातील मीरा सदाशिव होगे या महिलेची दिनचर्येची सुरुवात होते ती त्यांनी लावलेल्या घराच्या छतावरील झाडांचे फुले तोडून त्या दैनंदिन देवपूजेसाठी घरच्या फुलांचा वापर करून दिवसाची सुरुवात करतात। त्यांनी आपल्या घराच्या छतावर विषमुक्त पालेभाज्यांची बाग फुलवली आहे। बघूया संपूर्ण बातमी। भाजी मंडई हा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक। बहुतांश सर्वजण दैनंदिन स्वयंपाकासाठी लागणारा भाजीपाला फळे वगैरे घ्यायला मंडईत जातात, पण मंडईत सहसा मनासारखी ताजी तजेलदार भाजी मिळत नाही। घरापुरती शेती करण्यासाठी शेती किंवा अंगण असायला पाहिजेच असे नाही। घरगुती शेती करण्यासाठी जागा ही समस्या नाही, अगदी घराच्या छतावर सुद्धा घरगुती शेती करता येते हे मीरा होगे यांनी सांगितले। फक्त आवड पाहिजे। होगे हे शिक्षक असून त्यांना दोन मुली आहेत। एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी आयटीचे शिक्षण औरंगाबाद येथे घेत आहे। मिस्टर ड्युटीवर गेल्यावर व घरकाम आटोपल्यानंतर होंगे या छतावरील फुलवेलेल्या विषमुक्त पालेभाज्यांच्या बागेमध्ये काम करतात। रोपे लावणे, मशागत करणे, पाणी देणे, तर कीड पडत असेल तर त्यांना कडुलिंबाच्या पाल्याचा अर्क बनवून त्यावर टाकला जातोय। घराच्या छतावर छोटे वाफे बनवून त्यामध्ये काळी माती टाकून ही पालेभाज्यांची बाग फुलवली। गेल्या 2 वर्षापासून कोरोना काळात वांगी, टमाटे, कोथिंबीर, भोपळा, पालक, चमकुरा अशा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विषमुक्त भाजीपाल्याची लागवड केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केलाय। तसेच घराभोवती विविध फुलांचे आणि लिंबू, कढीपत्ता, आंबा आणि कलकत्ता पान याचं वेल देखील लावलंय। मीरा सदाशिव होगे यांना आवड असल्यामुळे आणि घरी रिकाम्या वेळामध्ये आपल्या छतावर विषमुक्त पालेभाज्यांची बाग त्यांनी फुलवली आहे। महाराष्ट्र TV 24 साठी विलास बारहाते, मानवत, परभणी।